नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात, पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, तर त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी ही योजना राबवण्यात येत आहे. कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ह्या अंतर्गत शासनाच्या विविध योजना चा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने सर्वत्र शिबिर लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. आज डोंबिवली सुदर्शन गार्डन आजदे गाव येथे शासन आपल्या दारी हे शिबिर राबवण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक व सचिव बंडू पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी सरपंच जयंत दत्तू पाटील, रवी म्हात्रे, योगेश म्हात्रे, तेजस पाटील यांचे मुलाचे सहकार्य लाभले. शासन आपल्या दारी हे तीन वॉर्ड मिळून एक असं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे आज इथे सुदर्शन गार्डन येथे आपण शासन आपल्या दारी याचे विविध योजना शासनाच्या तर लोकांमार्फत पोहोचवण्यासाठी इथे जवळजवळ अंदाजे 30 टेबल लागलेले आहेत. त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, शासनाच्या इतर व्यवस्था, अपंगाचे दाखले आहेत, टॅक्स आणि पाणी बिलं भरण्याची सुविधा आहे, विवाह नोंदणी आहे, असे अनेक ज्या योजना आहेत त्या आपल्याला तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही शिबिरला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यतप्तर आणि यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी ई वार्डच्या माध्यमातून 84 वार्ड क्रमांक, तसेच वार्ड क्रमांक 85 आणि वार्ड क्रमांक 111 या तिन्ही वार्डांचं मिळून या ठिकाणी शासन आपल्या दारी योजना नोंदणी शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे. आणि त्याचं उद्घाटन आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख महेशजी पाटील साहेब, तसेच ई वार्डचे अध्यक्ष भरत पवार साहेब आणि सर्व आम्ही पदाधिकारी यांच्या माध्यमातून हे उद्घाटन झालेलं आहे. आणि आम्हाला या योजनांचा फायदा या नागरिकांपर्यंत कसा मिळेल किंवा नागरिकांना याचा लाभ कसा मिळेल याच्यासाठी आमचे भरपूर प्रयत्न चालू आहेत. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी याच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आताच भरत पवार साहेबांनी सांगितलं का या ठिकाणी अनेक योजना आहेत, मग दिव्यांग योजना असेल, लाईट बिलची योजना असेल, या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, चष्मा शिबिर असेल, तसेच विवाह नोंदणी असेल, अशा अनेक योजना, हां, नाका कामगार म्हणजे बांधकाम कामगार योजना, अशा अनेक योजना या ठिकाणी नोंदणी शिबिर होणार आहेत. आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त, आणि आम्हाला माहिती आहे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जेवढे शासन आपल्या दारी हे कार्यक्रम झाले त्याचं पूर्णपणे रेकॉर्ड या ठिकाणी मोडलं जाणार आहे. कमीत कमी 2000 वरती नागरिकांना फायदा होईल आणि नागरिक याचा लाभ घेतील अशी आम्हाला शाश्वती आम्ही देऊ शकतो. धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.